पान खाए सैया अमार हिंदी चित्रपटातील हे गाणं आपण ऐकलंच असेल आणि नांदेड जिल्ह्यामधल्या या किनवट शहरामध्ये सलीम भाईचं पान शॉप म्हणजे पंचक्रोशीतील एक चर्चेचा विषय. या पान शॉपमध्ये वेगवेगळी पाने विकल्या जातात. कलकत्ता पान, बाबारत्ना पान, मीठा पान, कापुरी पान आणि त्याचबरोबर मीनाक्षी पानाची मोठ्या प्रमाणामध्ये विक्री केल्या जाते. किनवट म्हणजे तेलंगणाचा सीमावर्ती भाग आणि त्या नागरी संस्कृतीचा प्रभाव या सीमावर्ती भागात पडलेलाच आहे. म्हणूनच तेलंगणा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो मीनाक्षी पान विकला जातो त्याचा खप इथेही किनवट शहरात मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आयुर्वेदामध्ये नागवेलीच्या या पानांना काफी महत्त्व आहे. हे पान खाल्ल्यामुळे पाचनशक्ती सुधारते असं सांगितलं जातं. म्हणूनच मुखशुद्धीसाठी जेवण केल्यानंतर लोक या पानाचा विडा खातात आणि अनेक शतकापासून परंपरा सुरू आहे. किनवटच्या या तहसील चौकामध्ये असलेलं सलीमभाईचं हे लोकप्रिय पान शॉप अत्यंत विनम्र स्वभावाचे सलीमभाई अत्यंत आदरपूर्वक ग्राहकाचा सन्मान करून त्यांना पान खिलवितात. त्यांचं पान म्हणजे अत्यंत रुचकर आणि चविष्ट असं असतं. जेव्हा ते पान बनवायला सुरुवात करतात तेव्हा मात्र पान खाणारा एकटकच त्यांच्या हाताकडे बघत असतो. वेगवेगळे मसालेच, वेगवेगळ्या चटणीच, वेगवेगळे पदार्थ ते या पानामध्ये टाकून पानाची रंगत वाढवितात. अत्यंत सुवासिक असलेलं हे पान आहे मीनाक्षी. खाल्ल्यानंतर अत्यंत दर्जेदार पान खाल्ल्याचा आपल्याला अनुभव होतो. आणि विशेष म्हणजे सलीमभाईचे ग्राहक आमदार खासदारापासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आहेत. किनवट भागात येणारे केंद्र शासनाचे किंवा राज्य शासनाचे जे बडे अधिकारी कर्मचारी इथे येतात त्यांनी सलीमभाईच्या या पानाची चव चाकली समजा. सलीमभाईचं पान अत्यंत रुचकर आणि चविष्ट असतं. पान खाण्यासाठी त्यांच्या दुकानावर येणाऱ्या ग्राहकांशी ते अत्यंत विनम्रपणे आणि हसत खेळत बोलतात. त्यांची ही पान शॉपची ख्याती आता जिल्ह्याबाहेर पोहोचली आहे. मेरा नाम सलीम है साहब और सलीम पान शॉप दुकान है तहसील के सामने और पान का धंधा चालू बनाते हैं. पान मसाला पान और मीनाक्षी पान, सादा पान, खांसी का पान भी बनाते साहब. और क्या, जो क्या खासियत है आपके पान की? जैसा कि मीनाक्षी पान में जैसा मीनाक्षी चटनी, केसर सुपारी, चमन बहार और गुलकन ये सब मिला के बनाने के बाद पान का टेस्ट बदल जाता, बहुत अच्छा लगता खाने में. और खांसी का पान में जैसा जिंदा तेल, अजवान और जस्ट मत और गूंज का पत्ता वो डाल के बनाए तो खांसी भी उससे कम हो जाती. कुल मिलाकर आयुर्वेदिक पान भी मिलता है? हाँ हाँ, वो भी मिल जाता है. तो ये कितना हो जाता है दिन भर में कारोबार? अब ये कैसा है, अपना मजूरी निकल जाती और घरदार कैसा भी चल जाता, बच्चों की पढ़ाई लिखाई उसके ऊपर ही हो जाता है हमारा. हे आहे डी टी व्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डी टी न्यूज मराठी.